सामना लोटी सुरुआत चार षटक से मैच से अध्यक्ष चषक 2024 मध्य पुनः एक सर्वांच स्वागत मैच नंबर 5 ला सुरुआत स्वीप करने का प्रयत्न खोलवा टप्पा चेंडू स्ट्रॉन्ग अपील इम्पैक्ट आउटसाइड ऑफ स्टंप योग्य डिसीजन अंपायर्स कडून लेफ्ट आर्म ओवर द विकेट ने येत आहेत ऑफ स्टंप सा बाहर पड़ला है इम्पैक्ट लेग बाय साइड सिंगल खात उघडले मागचा मॅचचा मैन ऑफ द मैच का पुरस्कार पटकावले खेलाड़ू आदित्य स्ट्राइकिंग एंड ला दोनों संघांनी धारदार बॉलिंग के लिए होती पहिल्या मैचेस मध्ये दुर्वेश स्ट्रेट बैटिंग लॉफ करण्याचा प्रयत्न एज होती अजय धावला उशिराने डायरेक्ट हिट फलंदाज बाद पहिला धक्का 1-for-1 गाव देवीदाई सर पहिली धाव मागच्या बॉल वरती आली यावेळेलाही एक धाव घेण्याचा प्रयत्न मध्ये आउट होतो अजय एज होती आदित्यच्या बॅटला चेंडू लागला त्यानंतर पायाला लागला यसरांच्या बाजूला होता ज्या वेगाने गेला होता सूरज मात्रे जे यस रक्षक आहेत शरद स्टेट बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न ठीक एज आहे पॉइंट फिल्डर कवर करतोय स्लॉग हिटरला तिसऱ्या क्रमांकावरती आणण्यात आलेले हे देखील वेगळी स्ट्रॅटर्जी तुम्हाला पाहायला मिळते बॅटिंग ऑर्डरमध्ये कर्णधार महेंद्र भोईर यांची ब्रेझा रेड कलर रिफ्लेक्शन होते बघा आपण यस सो तो ते आतमध्येच आहेत ओके अंपायर मागे जाऊ द्या मागे थांबा थांबा इकडून नाव आहे दोन दुर्वेश यार लाईन खराब होती फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगने अडवला नाही बॉलला मागे चालला रेस लागली चेंडू पुढे दोन दोन फिल्डर मागे चेंडू गेला सीमा रेषेचा बाहेर चौकार या चौकारासोबत धाव फलकावरती आपण बघतोय त्या 6 धावा प्रगतीपथावर पहिलं षटक आहे एक्स्ट्रा पेसचा प्रयत्न केला ज्यामध्ये चेंडू पडला थेट तो पुढे फुल टॉस टर्न करत असताना चौकार आदित्य ओ ऑन द राईट चा प्रयत्न होता पडला बरोबर चेंडू हलकासा आतमध्ये आलाय स्ट्रेट बॅटने बॅटचा चेहरा उघडला पण संपर्क झाल्याने चेंडू आणि बॅटचा धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 6 या षटकातील एका चेंडूचा खेळाजुने शिल्लक पॉप अप प्लेस एकमेव षटक डाव 4 षटकांचा आहे त्यामुळे द्वितीय फेरीला प्रारंभ 5वा सामना डे 2 अध्यक्ष चषक स्ट्रेट बॅटने लॉफ केला आहे फटका फसलाय डीप मध्ये लॉंग ऑनला नवनाथ सेफ अँड केसरचे चांगल्या झेलने डाव संपलाय आदित्य पाटीलचा दुसरा झटका गावदेवी दहिसरला पहिल्या षटकाचा खेळ संपन्न धावायत 6-2 गडी बाद
आदित्य पाटील बाद झालेला आणि आता शरद यांच्या सोबतीला राहुल तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये दोघेही शेवट होते शेवटला होते जिथे 14 धावसंख्येची गरज होती गावदेवी खारडेच्या विरुद्ध. खूप चांगला फिनिश शरद आणि राहुलने केला होता. नुकतंच आदरणीय अमितजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आणि वाल्मिकजी म्हात्रे साहेबांचं आगमन, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. देसाई गाव कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बारामजी अर्जुन म्हात्रे साहेब यांच्या नावाने तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. अध्यक्ष चषक 2024 पर्व 6वं सीजन 6 डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉन्ग ऑन फिरकी पटू डाव करूया त्याचा सूरज म्हात्रे. ओ अगेन्स्ट द स्पिन खेळायचा प्रयत्न मागे झाली आहे चुकी. शॉर्ट कव्हर मध्ये बॉल चाललाय. मिळते ती एक धाव बाईट्स सिंगल सोबत तुम्हाला स्कोर पाहायला मिळतो तो 7 या आकड्यावरती. प्रवीण म्हात्रे आणि जितेश पाटील आमचे दोन ऑफिशियल्स. शरद भोईर यांनी जर रिव्हर्स षटकार ठोकला तर राहुलजी भोईर आमचे समालोचक यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज. आजचं मानधन एका रिव्हर्स षटकारासाठी त्यांनी लावलेलं शरद भोईर यांचा. राहुल पाटील ओ सॉफ्ट हँडने समोर पुश करण्याचा प्रयत्न. टू एंडला लागला भोवऱ्यासारखा गरंगत मागे यस्टांचा पेंट विकेट. विकेट किपर कव्हर करत आहे. धाव मिळणार नाही. धावसंख्या खुंटलेली आहे 7वरती. कोणती फोडावी लागेल. सुरुवातीपासून डॉमिनेट करणारी बॉलिंग आपण बघितली. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये दुर्वेश आता सूरज. दुर्वेश मडवी डावकर तसा गोलंदाज आहे. सूरज मात्री लॉफ केला मिस टाइम आहे. लॉग ऑनला फिल्डर नवनाथ येतोय चेंडूच्या खाली सेफ हँड वजच कॅच. मोठा धक्का राहुल पाटील बाद. प्रगतीपथावर दुसरं षटक आहे. विकेट पडत आहे 3 आणि मैदानाचा आतमध्ये येतोय मिलिंद पाटील. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 7 धावा. कोंडी फोडण्याच्या प्रयत्नामध्ये राहुलची विकेट पडली मागचा बॉलवरती. शफल क्रॉस होऊन हुक केलाय. फाईन लेगला बीट करून चाललाय चेंडू मागे. सूरज येतात त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून. मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या सहाय्यानं धावा तुम्हाला पाहायला मिळतात 8. कालच ज्यांनी नवीन खरेदी केलेली आहे BMW ड्रीम कार त्यासाठी मिलिंद पाटील यांना जरूर आम्ही कॉंग्रॅट्स करू. पण इथे आपण जर बघितलं तर कॉटन बोर्डची संधी होती. शरद मैदानाच्या आतमध्ये दोन स्लॉग हिटर आहेत. खरं तर बॅटिंग ऑर्डरमध्ये अजूनही महेंद्र भोईर बाकी आहे, आकाश बाकी आहे. पण सध्या दोन स्लॉग हिटर मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट नंतर अजयची विकेट पडली. आदित्य आउट झाला. राहुल आउट झालेला आहे. मात्री ओ अगेन्स्ट द स्पिन खेळायचा प्रयत्न. वेगवान चेंडू पडला बरोबर बाहेर निघतोय. 2 यशस्वी षटकांची सांगता. धावा फलकावरती धावा फक्त पाहायला मिळतात त्या 8. विकेट पडलेल्या असताना 3 हे षटक राहिलं फक्त 2 धावसंख्येसह. ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली सूरज म्हात्रेने राहुलची. अशा पद्धतीनं पहिला डाव सुरू आहे. पहिल्या डावाचा इंटरवल तुम्हाला पाहायला मिळेल. 3 विकेट पडलेले आहेत. धावा आहेत 8. गावदेव देसाई सर बॅटिंग करत असताना
हाफ ट्रैकर पंच केला डीप मध्ये फील्डर आहे झेलची संधी फलंदाज बाद चौथा झटका बसला अवघ्या आठ आकड्यावरती गावदेव दहिसरला पूल करण्याचा प्रयत्न हार्ड लेंथ बॉल पडला बरोबर टेक ऑफ झाला राईट झाला आणि का नवीन आलेल्या फलंदाजासमोर दोन ऑप्शन गोलंदाजाकडे असतात एक परफेक्ट यॉर्कर आणि दुसरा हार्ड लेंथ बाउन्सर जमदला चूज करत असताना गोलंदाज बाउन्सर धावा धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात फक्त आठ मागच्या चार बॉलवरती धावा आल्या नाही फुल टॉस आहे ड्राईव्ह केला लॉंग ऑनला नवनाथ सिंगल पूर्ण होईल शरद भोईरला खेळावं लागेल स्लॉग हिटर आहेत फिनिशरचा रोल अदा करावा लागेल पहिल्या दोन ओव्हर्स मध्ये आठ धावा या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवरती सिंगल येते आता नऊ वरती धाव फलक नऊ चेंडूंचा खेळ या धावामधला शिल्लक आहेत आणि शरदला आज विचार करावा लागेल की नऊ मध्ये किमान चार ते पाच षटकार चार ते पाच बाउंड्रीज याच माइंडसेटने खेळावं लागेल त्याला रेंज मध्ये होता डीप मध्ये काऊ फेसला दोन दोन फिल्डर प्रयत्न भरपूर चांगला बटरफ्लाय कॅच चेक जरूर करूयात आपण कॅच पकडलेले काय घडले एक्झॅक्ट हे आता बघण्यात येईल दोन्ही क्षेत्ररक्षक कुठे उभे होते आणि मॅनेजमेंट मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स हे जरूर देतात षटकार यस आपण सीमारेषेवरती उभे होते चेंडूला पकडत असताना कॅच करत असताना दॅट्स वाय येतोय सिग्नल अंपायरचा सहा धावा षटकाराच्या सहाय्यानं धावा फलकावरती आपण बघत आहोत पंधरा धावा गेसरचे ट्वेल्थ मॅन आहे त्यांचं कौतुक करायला हवं कारण त्यांनी लगेचच बघितलं आणि डिसिजनही दिला होता राज पाटील आणलेन बॉल कट करतोय थर्ड मॅन ऍक्शन मध्ये चांगली फिल्डिंग ओमी सिंगल आहे धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळते सोळा आकड्यावरती शरद भोईरने आता गिअर चेंज केलेला आहे 35 35 जवळपास पोहोचल्यानंतर चार षटकांमध्ये फाईट देऊ शकत नाही जे बॉलिंग युनिट आहे गावदेवी दहिसरकडे सुमित भोईर सारखा गोलंदाज आहे आदित्य पाटील सारखा गोलंदाज आहे अजय पाटील सारखा गोलंदाज आहे महेंद्र भोईर सारखा गोलंदाज आहे तन्मय हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतात त्यांचा बॉलिंग युनिटमध्ये हो वाटलेन तो होता हुक करण्याचा प्रयत्न पण यावेळेला येतोय तो डॉट बॉल षटक संपन्न तीन धावा धावा फलकावरती पाहायला मिळते सोळा विकेट पडलेले असताना चार बॅटिंग करतोय संघ गेसरच्या विरुद्ध गावदेवी दहिसर
स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 16-10, षटक संपन्न 3, महत्त्वपूर्ण षटक असणार आहे जिथे स्ट्राईक शरद भोईरकडे. ही जर प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिली, 15 पेक्षा जास्त धावा आल्या तर फायटिंग टोटल असणार आहे, हाच विचार करत असेल पॅव्हिलियन. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दीप मात्रे. आज आकाश भोईर अनुपस्थित आहे, आनंद पाटील अनुपस्थित आहेत. एज आहे थर्ड मॅन मध्ये, ऍक्शन मध्ये असेल फिल्डर, डायरेक्ट हिट मिस, मागे बॅकअप गोलंदाज स्वतः येतील. एक धाव मिळते, सिंगल ने धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 17 धावा 17 रन्स. प्रगतीपथावर 14 षटक आहे. या पुढचा दोन्ही संघांना विनंती असेल टॉससाठी आपण या व्यासपीठावरती. ओवी 11 जनमान मोठी देसा विरुद्ध सारांश 11 गावदेवी हे दुटणे. ओ अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न, ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट आला रोहितचा विरुद्ध. रोहित या नावामध्ये हिट हा शब्द दडलेला आहे. जर हिट आले मोठे तर जरूर नावफलक पुढे जाईल वेगाने. बॉल बॅक ड्राईव्ह आहे लॉंग ऑनला, गोरख मांगरुलकर नवना दोघेही आलेत फार वेगाने. थोडस फंबल, एकच धाव मिळणार आहे. स्ट्राईक अक्षांना शरदकडे असणं फार गरजेचं असेल, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची. पाहूयात कुठपर्यंत नेतो धावफलकाला. सध्या 18 धावा 3 चेंडूंचा काही शिल्लक. जेडी आमचा कॉम्बॉक्स मध्ये, त्याने सध्या तरी ब्रेकफास्ट सुरू आहे त्यांचा. 12 खेळाडूंचं कामच आहे असतं. हार्ड लेंथ बॉल वेगवान बॅकफुटला, डावा पाय तुम्हाला ऍक्शन प्ले मध्ये पाहिले, म्हणजे जो गोदर समोर होता तो थोडासा बाजूला गेला लेग स्टंपचा खेचण्याचा प्रयत्न. चेंडूची रेषा पडला बरोबर बाहेर निघत होता, त्या रेषेपासून बाहेर गेला होता शरद, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. रेंज मध्ये लॉफ केलाय मिड विकेटला फिल्डर, प्रयत्न खूप चांगला पण चेंडू सीमारेषेचा बाहेर. सिग्नल अंपायरचा षटकार. शेवटचा चेंडू 24 धावा धावा फलकावरती आहेत. एज आहे थर्ड मॅन, कॅच पकडले शरद बाद, विकेट पडले टोटल ते 5, डाव संपला 24 वरती. 25 धावसंख्येचं माफक असं आव्हान दुसऱ्या डावामध्ये. गावदेवी क्रिकेट संघ घेसर समोर लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात करा, दोन्ही संघांना सूचना. ओवी 11 राजेश टॉससाठी आणि जशा डावाला सुरुवात होते आहे. ऐकूयात आवाज माणेरगावचा राहुल जुबोईर सरांचा. थँक्यू.
का बॉस मध्ये आम्ही टॉस करतोय पुढील मॅचचा। मोठी देसाई आणि डूटन मध्ये पुढची मॅच आहे, त्याचा टॉस आपण करतोय। अभिनय टॉस जिंकला आहे, डुडण्याच्या कॅप्टन आहे, त्याने घेतले निर्णय घेतलेला आहे फिल्डिंग करण्याचा। पुढच्या मॅच मध्ये आपल्याला संघ डुडणे पाहायला मिळेल। टॉस जिंकून त्याने फिल्डिंग स्वीकारलेली आहे। चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करू। चला आपण मॅच ऑन करू वेळ न घेता। नवनाथ आणि दुर्वेश आहेत, दोन सलामीवीर फलंदाज गेसरच्या आणि बॉलिंग मार्कमध्ये सुमित भोईर आहेत। टार्गेट या मॅचमध्ये एवढं मोठं नाही आहे, विजयासाठी फक्त बनवायचे आहेत 25 धावा। पहिलाच बॉल वरती फटका, चांगला खेळलाय, रन्स देखील चांगले मिळतील, फाईन खेळले आणि चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा। दिली बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये। दुर्वेशच्या बॅटमधून पहिलाच बॉल वरती हा चौका, टार्गेट फक्त 25 आहे। दहिसरची सुरुवात एवढी चांगली नव्हती, तसंच कारण रन्स आपल्याला कमी पाहायला मिळाला धावा फलकावरती। पुढील चेंडू मिस्सा मेंगे, विकेट इथं मिळू शकेल, डाऊन द बॉल सुद्धा सुमित तिकडे आहे, त्यांचा जजमेंट चांगला आहे, चूक होणार नाही फलंदाज बाद। क्रिकेटना मिळून दिलेले नवीन बॅटर गोरख मांगरुळकर, न्यूमॅनिन नवीन बॅटर आले तीसरा क्रमांकावरती। 25 धाव्या मॅचमध्ये विजयासाठी बनवायच्या, चांगली बॉलिंग केली, विकेट्स घेतल्या, तर सामना बनू शकेल दहिसरसाठी। तसाच का प्रयत्न इकडनं करणं गरजेचं असणार आहे। सुमित स्ट्रायकर बॉल आहे दहिसरचा, अनुषंगानं जरूर प्रयत्न पाहायला मिळतील। चांगला वेगवान चेंडू होता, थोडीशी करा फिल्डिंग, अशी फिल्डिंग केली तर या मॅचमध्ये कमबॅक करता येणार नाही आहे दहिसरला। चुका होत असताना धावा मिळतात 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या जाते 2 न पुढे। धावा फलकावरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत 6 झालेल्या आहेत। प्लीज इथनं आपण बाईक काढायच्या आहेत प्रमुख, जिथनं आमची एंट्री आहे। थोड्याच वेळात काय पाहुण्यांचं शुभ आगमन इकडे होतोय प्रमुख एंट्रीच्या इकडे। ज्यांची कोणाची बाईक आहे त्यांनी लवकरात लवकर ती बाजूला
पार्किंग करावी। व्हाइट बॉल प्लस धाव देखील एकूण मिळतील दोन दोन धावांच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त आपण एकूण आठ या आकड्यावरती। स्कोर बोर्ड आहे विजयासाठी या मॅचमध्ये बनवायचे 25 धावा। सर्वतवाले आपण जरा आपली गाडी पुढे घ्या आणि त्याच्या बाजूला ब्लॅक करिश्मा गाडी आहे, अजून एक तिथे आय थिंक पल्सर गाडी आहे, तर घ्या बाजूला काय लवकर कोणाच्या आहेत। प्रेक्षकांना विनंती आहे की थोड्याच वेळात आमच्या पाहुण्याचं तिकडनं आगमन होणार आहे, प्रवेशद्वार आहे आमचा मुख्य एंट्र तिकडनंच आहे, लवकर त्या गाड्या पण बाजूला घ्या। दैसरच्या आमच्या भूषण बोईल यांना विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठ होते, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। प्रतीक मात्रे सिंगर आपलं देखील हार्दिक स्वागत। बाकूला जाऊन खेळले तिकडे पुन्हा करा फिल्डिंग झालेली आहे, दैसर संघाकडनं चुका बऱ्याचशा झालेल्या आहेत फिल्डिंग करत असताना, आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावा। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा वेगवान चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे की काय, विकेट किपर देखील बीट झाले, काही धावा धावून एक घेतलेली आहे। व्हाइट बॉल प्लस धाव देखील एकूण दोन धावा, आणि दोन धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली बघता आपण एकूण 14 आकड्यामध्ये। धाव फलक आहे फक्त 25च बनवायचे आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा, अजूनही काही चेंडू बाकी आहेत, एक चेंडू अजूनही बाकी आहे। मास सध्या तरी गेसरच्या बाजूनं जास्त पाहिला मी इथे आपल्याला, फुल टॉस होता आउटसाइड एज लागून चेंडू पुन्हा इथं चालल्या गली रिजनमध्ये, वेगानं फिल्डर तिकडे पोहोचला, चेंडू कव्हर केला त्यानं, उचलून फेक करेपर्यंत तीन धावा इकडनं मिळतील, आणि तीन धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या 3 जाईल पुढे। स्कोरबोर्ड 17 आकड्यावरती, पहिल्या वर्षा केस आणि पहिल्या वर्षा अखेरीस 25 टार्गेट आहे, आणि धावा स्कोरबोर्डवरती गेसरच्या 17। होतोय सन्माननीय रोहित दर्जी म्हात्रे साहेबांचं आगमन, त्यांची तुम्हाला ग्रँड एंट्री पाहायला मिळेल। या क्रीडानगरीमध्ये आगमन होत असताना रोहिदास शेट म्हात्रे, नवनाथ शेट म्हात्रे, तेजस शेट म्हात्रे, रजत शेट म्हात्रे आणि सन्माननीय रमाकांतजी मडवी साहेबांचं देखील आगमन, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। माजी उपमहापौर ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय विद्यमान रमाकांतजी मडवी साहेबांचं आगमन, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे। त्यांच्यासोबत आमचे रुद्र शेट म्हात्रे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्रीनिदास म्हात्रे, नवनाथ शेट म्हात्रे, रजत शेट म्हात्रे, तेजस म्हात्रे सगळ्या आपल्याला आमच्या पाहुण्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल। आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेबांचं आगमन, दिवा महोत्सवाचे सर्वे सर्वा आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। आणि शेलगावचे वैभव शेट पाटील यांचं देखील आगमन, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। वैभव शेट अलिमकर, आपल्या देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। पाहुण्यांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण गेसर आणि मैदानाच्या आतमध्ये दहिसरमध्ये बघतोय। समोर ड्राईव्ह घेतलाय, डीपमध्ये फिल्डर
बरेचसे दूर आहेत. चेंडू शिरतून फेक करेपर्यंत दोन धावाईकडनं मिळतील. दोन धावीच्या मदतीने संघाच्या धावसंख्या दोन पोहोचले. बघतो आपण एकूण 22 आकड्यावरती. विजयासाठी फक्त या मॅचमध्ये 3 धावेची गरज आहे. तब्बल 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दैसरची बॅटिंग खराब झाली सुरुवातीला. सामिंग शॉट डाऊन द बॉल तिकडं फिल्डर पोहोचलाय. झेल पकडला जाईल फलंदाज बाद. सर्वांचं अध्यक्ष ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून चालला आहे. मिलिंद तिकडं पोहोचला धावीकडनं. मी ते सिंगल एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 आकड्यावरती. विजयासाठी फक्त 2 धावीची गरज आहे मॅचमध्ये. सर डुडणे आपण देखील लगेचच रेडी व्हायचं. मोठी देसाई आहे. पुढच्या मॅचमध्ये फटका तर चांगला खेळ आहेत. एकदा वितन बनवून दिले आहे आणि स्कोर लेवल झालेली. एका धावीची अजूनही गरज आहे मॅचमध्ये. बलचंडू शिल्लक आहेत. बघतो आपण 12 धाव बनवायचे फक्त 1. आजचा हा दुसरा दिवस. काल सागाव संघाचा अतिशय संघा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सागाव संघ क्वालिफाय झाला सुपर 3 मध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये बघतो आपण ही दुसरी मॅच सध्या तरी विजयाच्या बऱ्याचशा जवळ आहे. घेसर आपण म्हणू शकतो 12 बॉलमध्ये फक्त 1च बनवायचे. आणि यापुढची आपल्याला मॅच पाहायला मिळेल. एडुटनेच्या अगेन्स्ट संघ खेळणारे मोठी देसाई. एडुटनेची फिल्डिंग आहे. चला मोठी देसाई आपण खेळाडू पक्षापर्यंत आपण पोहोचायचं लवकर. वेळ न घेता चला गाई करा थोडीशी. गोरख देखील आनंद घेत असताना थोडासा टेस्ट मॅचचा अंदाजानं शॉट चेक करत असताना बरेचसे चेंडू आहे. थोडासा टाइम तो घेऊ शकतो. फलंदाज बाद. रमाकांत शेट मुडवी साहेबांचं सातत्याने बघतो आपण. दिवा शहरामध्ये विकासाची कामं आजभर आपण बघतोय. आणि आता नुकताच दिवा महोत्सव देखील दरवर्षीप्रमाणे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. त्याचे शिल्पकार ठाणे महानगरपालिकेचे विद्यमान माजी उपमहापौर रमाकांतजी मुडवी साहेब यांचं पुन्हा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या सामना सहजरित्या जिंकलेला आहे टीम घेसरने या मॅचचा.